नमस्कार. अकोला पीडब्ल्यूडी सर्कलमध्ये दोन दोन जिल्ह्यांमधली कामं निघालेली आहेत. तर अनएम्प्लॉईड इंजिनियर्स जे असतील अकोला आणि वाशिम, तर अकोल्यामध्ये बरेच कामं आहेत. अकोल्यामध्ये 21 कामं निघालेली आहेत आणि वाशिममध्ये 2 कामं आहेत वाशिममधली. तर अकोल्यामधल्या जे काही इंजिनियर्स आहेत अनएम्प्लॉईड इंजिनियर्स, त्यांच्यासाठी चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. कामांचं स्वरूप पण साधारण 1,15,000 पासून ते 9,99,000 पर्यंतची कामं आहेत. एक चांगला क्वांटम तुम्हाला भेटत आहे कामाचा. लॉटरी सिस्टीम नाही. 14 तारखेलाच मीटिंग आहे. 14 जूनला 4 वाजता मीटिंग आहे. मीटिंगचा ॲड्रेस दिलेला आहे SE ऑफिस, गोरखान रोड, नियर पार्क, अकोला. अकोल्यामध्येच आहे. तर वेळ आहे, मी या दोघांच्या पण तुम्हाला ॲडव्हर्टाईज जे आपल्या हे आहेत, मी जे व्हिडिओ बनवले होते त्याच्यामध्ये सांगितलं होतं की वेळ आहे, तर तुम्ही नक्की साईटला व्हिजिट करा, काय काय कामं आहेत ते समजून घ्या आणि त्यानंतर तुम्ही या मीटिंगला अटेंड राहा. मीटिंगला अटेंड राहण्यासाठी तुमच्याकडे ओरिजिनल तुमचं लायसन्स, त्याबरोबर तुमचं पासबुक फिल केलेलं असेल, ते रिलेव्हंट डॉक्युमेंट्स असतील, GST असेल, कम्प्लिशन सर्टिफिकेट असतील, जे काय असेल ते घेऊन जा. तिथं PWD सर्कलला जाऊन तुम्हाला याच्याबद्दलची आणखी माहिती भेटेल, म्हणजे अनुभव, कोणत्या कामाला अनुभव आहे, मागे केला आहे, कोणत्या कामाला नाही आहे. लॉटरी सिस्टीमची कामं आहेत, त्यामुळे नक्की तुम्ही त्यामध्ये सहभागी व्हायला काही हरकत नाही आहे. साधारण मी सांगितल्याप्रमाणे अकोला डिस्ट्रिक्टमधले 21 कामं आहेत, वाशिममधले 2 आहेत. तर वाशिममधली कामं हे फक्त मनोरा तालुक्यामधले आहेत आणि खोलीकरणाची कामं आहेत, छोटी कामं आहेत ते दोन्ही पण, म्हणजे 1.25 लाखाच्या मधले आहेत कामाधी आणि त्यांचं ड्युरेशन पण 1 महिनाचंच आहे. बाकी अकोल्यामधली जी आहेत ती अकोल्यामधली साधारण अकोला तालुक्यामधली 60 कामं आहेत. अकोट तालुक्यामधली 5 कामं आहेत. तेलारामधली 1 काम आहे आणि मूर्तिजापूरमधली 7 कामं आहेत. तर आणि कामाचं स्वरूप जर सांगायचं झालं तर रोडची 12 कामं आहेत टोटल मिळून. जर रोडची 12 कामं आहेत, सभामंडपची 5 कामं आहेत, रिपेअर्सची 2 कामं आहेत, पोलीस क्वार्टर आणि आणखी एक क्वार्टर्स आहे, पेव्हिंग ब्लॉकची 2 कामं आहेत आणि त्याचबरोबर खोलीकरण जे सांगितलं ते पूर्णपणे वाशिमसाठी आहे, ते मनोरा तालुक्यासाठी आहे. ड्युरेशन बाकी सगळ्यांचं, म्हणजे खोलीकरणाचं काम सोडलं त्याचं 1 महिना आहे, बाकी सगळ्या कामांचं 2 महिने ड्युरेशन आहे. म्हणजे तुम्हाला 10 लाखाची कामं सुद्धा 2 महिन्यातच पूर्ण करायचं आहे, त्यामुळे चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. टाईम ड्युरेशन एकदा परत एकदा कन्फर्म करावं लागेल, कारण 2 महिन्यामध्ये पूर्ण तुम्हाला जे सांगितलेलं आहे त्याचा स्कोप समजून घ्यावा लागेल. आपण काही कामं बघू या ठिकाणी. या ठिकाणी पहा, अकोला म्युनिसिपल कॉर्पोरेशन प्रभाग नंबर 14 मध्ये त्यांना CC रोड करायचं आहे. तर ते 2.65 लाखाचं काम आहे, 2,65,000 सगळी कामं इमिजिएट स्टार्ट करायचे आहेत. हे कन्स्ट्रक्शन ऑफ सभागृह आहे, हे 9 लाखाचं काम आहे. कन्स्ट्रक्शन ऑफ रोड 6 लाखाचं काम आहे, अकोला म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं आहे. कन्स्ट्रक्शन ऑफ सभागृह 9,99,000 काम आहे. रिपेअरिंगची पण चांगली कामं आहेत, म्हणजे 8,00,000, 6,44,000 काम आहेत रिपेअरिंगची पण. कन्स्ट्रक्शन ऑफ रोड 7,00,000, 8,86,000 हे छोटं आहे, 1,66,000 फक्त काम आहे सिमेंट कॉन्क्रीट रोडचं. पेवर ब्लॉकचे पण चांगले अमाऊंटचे काम आहेत, 8,84,000 आहे. त्याबरोबर दुसरं पेवर ब्लॉकचं आहे ते 4,42,000 आहे, अकोट तालुक्यातलं आहे. आणि सभागृह परत आणखी एक आहे तेलारामध्ये. टोटल सभागृह मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे सभामंडप जे आहेत ते 5 आहेत बांधायचे आहेत ते. बाकी कन्स्ट्रक्शन ऑफ सभामंडप 7,00,000 सॉरी सभामंडपचं 9,99,000 आणि कन्स्ट्रक्शन ऑफ CC रोड 7 लाखाची जवळपास काम आहे ते. हे पण एक मूर्तिजापूरमधलं सभामंडप आहे, त्याचे 7 लाख अमाऊंट होत आहे. तर काही हरकत नाही. हे मी जे सांगितलं तुम्हाला की मनोरामधील, म्हणजे वाशिम जिल्ह्यामधील इंजिनियरसाठी ही कामं आहेत, 2 छोटी कामं आहेत, 1,16,000 खोलीकरांची काढलेली आहेत. 1 मंथचं ड्युरेशन दिलेलं आहे त्यांना. तर नक्की ही कामं करायला काही हरकत नाही. जाताना सांगितल्याप्रमाणे पहिले तर साईट व्हिजिट करणं गरजेचं आहे, तिथं जाऊन भेटणं गरजेचं आहे. PWDला स्कोप समजून घ्या. जाईल करायचं असेल तर त्या दिवशी मीटिंगला अटेंड राहा, नाहीतर दुसऱ्या कामं आपण त्यापेक्षा फोकसफुली पाहू शकतो. ठीक आहे, येस, थँक्यू.